नमस्कार, भाग्यविजय या कार्यक्रमामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. भाग्यविजयमधनं आपण डॉक्टर विजय चाटोरीकर यांच्याकडनं ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र हे समजून घेत असतो. डॉक्टर विजय चाटोरीकर गेली अनेक वर्ष वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अनेकांना मार्गदर्शन करतायत. त्यांच्या 3 पिढ्या या ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये काम करतायत. तसं डॉक्टर विजय चाटोरीकर यांनी ज्योतिषशास्त्रामध्ये PhD ही सगळ्यात महत्त्वाची पदवी संपादित केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितसुद्धा करण्यात आलेलं आहे. डॉक्टर विजय चाटोरीकर, तुमचं मी पहिल्या सर्वप्रथम स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात. मला अगदी सुरुवातीला जाणून घ्यायला आवडणार आहे की आजचा दिवस कसा आहे. आज गुरुवार आहे, आषाढ शुद्ध अष्टमी, कालाष्टमी पण म्हणतात याला. बरोबर. आज अश्विनी नक्षत्र आहे, दुपारी 17:39 म्हणजे 5:39. त्याच्यानंतर भरणी नक्षत्र सुरू होणार आहे. आज चंद्र हा मेष राशीमध्ये आहे. अच्छा, तर अशा प्रकारचा आजचा हा उत्तम मध्यम स्वरूपाचा चांगला दिवस आहे आणि दुपार नंतरचा पिरियड कालखंड जो आहे 2:42 नंतरचा तो शुभ कार्यासाठी थोडा अशुभ आहे, पण दुपारी 2:42 आज शुभ कार्य आपण करू शकतो. तुम्ही जेव्हा सांगताय की आजचा दिवस हा खूप तसा बऱ्यापैकी चांगला आहे, मध्यम स्वरूपाचं पण काही राहणार आहे, मग माझी उत्सुकता अशी आहे की 12 राशी ज्या आहेत या राशींप्रमाणे आम्हाला सांगाल की म्हणजे आपण जर पहिल्या 4 राशी घेतल्या तर पहिल्या 4 राशींमध्ये आपण येतो मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क. तर मग यांच्यासाठी आजचा दिवस कसा राहणार आहे? आजचा दिवस मेष राशीसाठी उत्तम आहे, कारण मेष राशीमध्येच आज चंद्र आहे, त्याच्यामुळं त्यांच्या मन आनंदी आणि उत्साही असणार आहे. त्यांनी कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही काम हातात घेतलं तर विद्यार्थ्यांसाठी जर पाहायला गेलं तर आज त्यांच्यासाठी एक चांगली बातमी त्यांना मिळू शकते, त्यांच्या शाळेकडून किंवा कॉलेजकडून, किंवा जे व्यावसायिक आहेत मेष राशीचे त्यांना व्यवसायामध्ये सुद्धा एखादा चांगला फायदा होऊ शकतो. आणि स्त्रिया ज्या आहेत, गृहिणी ज्या आहेत, त्यांच्यासाठी आरोग्याची काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर योग्य ते निदान आज त्यांना मिळू शकतं. तुम्ही मगाशी बोलताना मेष राशीमध्ये आज चंद्र आहे असं म्हणलं, म्हणून मग हा सगळा जास्त चांगला बेनिफिट देणारा मिळतो. राशीमध्ये जेव्हा चंद्र येतो का, की चंद्र हा मनाचा कारक आहे ना, त्याच्यामुळे तो आनंदी उत्साही असं वातावरण निर्माण करत असतो. त्याच्यानंतरची रास आहे वृषभ. ती वृषभ राशीमध्ये आज वृषभ राशीला चंद्र दुसरा आहे, त्याच्यामुळं काय असतं की एक तर व्ययस्थानामध्ये चंद्र आलेला आहे वृषभ राशीच्या, त्याच्यामुळं वृषभ राशीला थोडं त्यांनी कोणतंही निर्णय घेताना किंवा घरातल्या कोणत्याही बाबतीमध्ये निर्णय घेताना थोडी काळजी घेणं गरजेचं असतं, की जेणेकरून कोणाची मन दुखावले नाही गेले पाहिजेत. त्यासोबतच कोणतंही कर्ज जर घ्यायचं असेल आज त्यांनी आज टाळलेलं बरं, कारण आज जर कर्ज घेतलं तर ते पुढे फेडायला त्यांना अवघड जाऊ शकतं. किंवा विद्यार्थ्यांसाठी आज त्यांना जर काही होमवर्क असेल किंवा काही एखादी एक्झाम असेल किंवा एखादी परीक्षा असेल तर त्यांनी तिथं स्वतः अभ्यास करणं आणि तिथं मेहनत करणं गरजेचं आहे, किंवा कोणावर अवलंबून न राहता प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि गृहिणींसाठी महत्त्वाची गोष्ट सांगायची, ते गृहिणींसाठी की आज त्यांनी घरात काम करत असताना काळजी घेणं गरजेचं आहे, एखादी इजा होण्याची शक्यता असते, त्यामुळे धावपळ किंवा घाईमध्ये कोणतंही निर्णय काम न करता शांतपणे शांत डोक्यानं हे असं काम केलं पाहिजे. अशा पद्धतीने जे छोटे छोटे अपघात म्हणजे आता जसं तुम्ही गृहिणींसाठी सांगितलं, असं घडण्यामागचं कारण काय असतं? म्हणजे जर त्या असं राशीमधनं काय आपलं तुम्हाला हे कळतं, चंचलता जी असते ना मनाची, ती चंचलता फार असते. एखाद्या गोष्टीला आपल्याला घाई झाली किंवा झाली किंवा माणूस मनानं जर स्थिर नसेल तर मग काहीतरी चुका करतो. घाईघाईमध्ये एखादी मी भाजी चिरली तर ते कापण्याची आपलं बोट कापण्याची शक्यता असते. आता ह्या सिली मिस्टेक ज्याला म्हणतात होऊ शकतं, अशा होऊ शकतं होऊ शकतं. तर याच्यानंतरची मिथुन रास आहे. बरोबर. तर मिथुन राशीसाठी आजचा दिवस प्रचंड बुद्धिमान रास आहे आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस खरंच चांगला आहे, कारण त्यांच्या लाभस्थानामध्ये आज चंद्र आहे आणि चंद्रावरून आपण राशी भविष्य सांगत असतो, कारण त्यांच्या लाभस्थानात चंद्र असल्यामुळं नक्कीच त्यांना आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला फायदेमंद असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांची ग्रास्पिंग पॉवर वाढणार आहे आणि त्यांना आज एखादी जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये किंवा डेबिटमध्ये जर त्यांनी भाग घेतला तर नक्कीच त्यांना चांगला फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी निश्चितच चांगला आहे आणि व्यावसायिकांसाठी, नोकरदारांसाठी सुद्धा आज त्यांना जर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एखादं महत्त्वाचं निर्णय घ्यायचं असेल किंवा एखादं काम किंवा त्याचं क्रेडिट तुम्हाला चांगलं मिळू शकतं आणि त्याचं आउटपुट पण तुम्हाला चांगलं मिळू शकतं. आणि गृहिणींसाठी मात्र थोडं त्यांनी काळजी घेणं गरजेचं असतं, की कारण काय की आज जास्तही हुरळून जाता कामं नाही, पण एवढं नक्की आहे की मिथुन राशीच्या ज्या गृहिणी असतात त्या घरच्यांना सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेत असतात, फक्त त्यांना थोडं कोणीही क्रॉस केलेलं जमत नाही किंवा कोणी चूक काढलेली जमत नाही, त्याच्यामुळे थोडे वादविवाद होऊ शकतो. राशीचा स्वभाव आहे, कारण ती द्विस्वभावी रास आहे, त्याच्यामुळे थोडंफार वैचारिक मतभेद होऊ शकतात, पण आजचा दिवस एक मिथुन राशीसाठी पण चांगला आहे. आणि याच्यानंतरची रास आहे कर्क रास.
कर्क राशीला आज त्यांच्या दशमात चंद्र आहे, त्याच्यामुळं महत्त्वाची गोष्ट काय की एकतर कामाच्या ठिकाणी यांचं मन एकदम रमणार आहे, विद्यार्थ्यांसाठी त्यांना अभ्यासामध्ये एकाग्रता होण्यासाठी किंवा अभ्यासासाठी किंवा नवीन एखादी क्लासेस जॉईन करायचे असतील किंवा नवीन एखादी ट्युशन्स त्यांना जॉईन करायचे असेल तर आजचा दिवस चांगला, त्यासाठी आजपासून जर त्यांनी केले निश्चित त्यांना वर्षभरामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो. त्यासोबतच एखादे व्यावसायिक असेल तर त्यांना नवीन व्यवसाय चालू करायचा असेल किंवा व्यवसायामध्ये नवीन एखादा निर्णय घ्यायचा असेल तर नक्कीच आजचा दिवस त्यांना लाभदायक असणार आहे. आणि गृहिणींसाठी आजचा दिवस जो आहे तो मात्र घरामध्ये व्यवस्थित आनंदी उत्साही असा असणार आहे आणि एखादा आज छोटासा टूर त्यांचा होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे एक आनंदी वातावरण तुळ राशीच्या सॉरी कर्क राशीच्या घरामध्ये असणार आहे. एकूण आजचं बाहेरचं वातावरण सुद्धा छान आहे, पावसाळी आहे, त्यामुळे ही टूर निघायला काही हरकत नाही. डॉक्टर विजय जाडोरीकर, आपल्याकडे जसं मी सुरुवातीपासून म्हणतो की अनेक मेल्स आपल्याकडे येत आहेत तर काही मेल आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जाऊयात. पण त्याच्याकडमध्ये जाता जाता तुम्ही आता बोलताना एक उल्लेख केला होता की चंद्र राशीला घेऊन आपण सगळ्यांचं भविष्य हे करत असतो, म्हणजे काय चंद्र कसं असतं की वर्तमान स्थिती गोचरी जे भविष्य असतं ना ते चंद्र कुंडलीहून काढलं असतं की चंद्र दररोज बदलत असतो, 2.25 दिवसाला तो बदलत असतो. त्याच्यामुळे चंद्र जसा बदलतो की तसं आपण त्याचं त्यानुसार त्या राशीच्या याच्यामध्ये बदल घडत असतो, त्यामुळे स्थानं बदलतात, त्यामुळे त्याचं त्या प्रत्येक दिवशीचं जे ग्रहमान आहे ते बदलत जातं, त्यामुळे चंद्र राशीनुसार आपण राशी भविष्य करत असतो. ठीक आहे, हे सुंदर उपयुक्त माहिती मी मुद्दामून तुमच्याकडे जाणून घेतली. बरं, आपल्याकडे जो मेल आलेला आहे तो पुण्यावरनं आहे, हडपसरवरनं, आयुर्षी म्हणून आहे. तिनं आपल्याला एक प्रश्न केलेला आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी कोणत्या रत्नांचा उपयोग करावा. नक्कीच आपण त्यांना मार्गदर्शन करू शकतो कारण त्यांची पत्रिका पण त्यांनी दिलेली आहे याच्यासोबत. आणि असे भरपूर मेल आलेत कारण आपले मागचे जे 2-3 विषय झाले 2-4 दिवसातले ते या संदर्भातले होते. जर यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर यांनी पुष्कराज आणि माणिक हे रत्न धारण केलं पाहिजे की जेणेकरून पुष्कराजमुळे एक तर आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि पुष्कराज हे अधिकारी योग पण देत असतो आणि माणिकमुळे प्रेझेंटेशन आणि परफेक्ट डिसिजन ह्या दोन्ही गोष्टी होत असतात. आणि ह्यांचा सूर्य हा त्यांच्या धनस्थानामध्ये बसलेला आहे, तो त्यांच्या भाग्यस्थानाचा स्वामी पण आहे. अशा प्रकारे जर त्यांनी ह्या रत्नाचा वापर केला आणि त्यासोबत मेहनत व्यवस्थित घेतली आणि कन्सिस्टन्सी प्रयत्न केले तर निश्चित मला वाटतं की त्यांना जे अपेक्षित गोलपर्यंत जायचं आहे ते निश्चित त्यांना तिथे साध्य होऊ शकतं. ते साध्य होऊ शकतं. आपण आपल्याकडे अजून काही मेल आहेत त्याच्यावर तर आपण जाऊच्यात, पण पुन्हा आजचा दिवस जो आहे तो राशींसाठी कसा चाललेला आहे प्रत्येक राशीसाठी ते आपण बघतोय. आतापर्यंत आपण बघितलं की मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या राशींचं आपण जाणून घेतलं. आता पुढच्या ज्या 4 राशी आहेत त्या आहेत सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक. तर या राशींसाठी आम्हाला सांगा. आता आजचा दिवस सिंहासाठी फार महत्त्वाचा आहे, त्यांच्या भाग्यात चंद्र आहे आणि महत्त्वाची गोष्ट की थोडी धावपळ आहे त्यांच्या पाठीमागे आणि एक पळापळ असणार आहे, घाई गडबड असणार आहे. पण व्यस्तता ही त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक असणार आहे आजचा. आणि सतत धावपळ असल्यामुळं विद्यार्थी असू किंवा व्यावसायिक असू त्यांना सतत धावपळ करावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की अनेक गोष्ट त्यांनी आज त्यांच्यासाठी त्यांनी कमिटमेंट केलेल्या असतील तर त्यासाठी त्यांनी एक व्यवस्थित नियोजन किंवा प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं कोणती मिस होता कामा नाही. हां, आणि गृहिणीसाठी सिंह राशीच्या त्यांनी घरामध्ये कोणतेही काम करताना किंवा बोलत असताना कोणी हर्ट होणार नाही, कोणी नाराज होणार नाही ह्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच कन्या रास, बरोबर, कन्या रास ही पण मिथुन राशीसारखी द्विस्वभावी रास आहे, त्याच्यामुळं आज कन्या राशीला चांगला दिवस आहे, उत्तम दिवस आहे. विद्यार्थ्यांसाठी तर खूपच चांगला आहे, त्यांना चांगले मार्गदर्शन मिळणार आहे किंवा एखाद्या चांगली आनंदाची बातमी त्यांना कळणार आहे किंवा मित्राकडून सुद्धा एखादी शुभवार्ता त्यांना कळू शकते. त्यासोबतच जे काही व्यावसायिक किंवा नोकरदार आहेत त्यांना पण आज कामाच्या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढण्यासारख्या गोष्टी घडणार आहेत किंवा अधिकाऱ्याकडून त्यांचं कौतुक होऊ शकतं. आणि जे काही गृहिणी आहेत त्यांना मात्र घरामध्ये सुद्धा कौतुक होईल आणि बाहेर किंवा कुठेतरी देवदर्शनाला जाण्याची आज त्यांना योग आहेत. त्याप्रमाणे तुळ रास जी आहे तर तुळ राशीचे जे आज दिवस आहे त्यांचं चंद्र हा त्यांच्या सप्तमामध्ये असल्यामुळं की एक मुळात वैवाहिक जोडीदाराकडून आज खूप आनंद भेटणार आहे त्यांना. आणि जे काही त्यांच्या रोमॅन्टिक जीवनामध्ये त्यांचा रोमॅन्स आज फुलणार आहे, मग ते व्यवसायाच्या ठिकाणी जरा व्यवसायामध्ये असतील तर त्यांना त्यांच्या लाईफ पार्टनरचा साथ मिळणार आहे. आणि तुम्ही जर विद्यार्थी अवस्थेमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला कोणाला प्रपोज करायचं असेल तर आजचा दिवस खूप चांगला आहे, तुम्ही प्रपोज करू
शकता आणि गृहिणींसाठी मात्र पतिसुखानं आज दिवस भरलेला असणार आहे. त्याच्यानंतरची जी रास आहे ती वृश्चिक रास आहे. तर वृश्चिक राशीसाठी थोडं एक आरोग्याच्या दृष्टीनं आजचा दिवस थोडा त्रासदायक आहे की जेणेकरून त्यांनी थोडं आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. थोडेफार इन्फेक्शन किंवा अशा गोष्टी त्यांना होऊ शकतात आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे की आरोग्यावर त्याचे परिणाम नाही झाले पाहिजे की जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये डिस्टर्ब होईल. आणि व्यवसायामध्ये व्यवसायाच्या दृष्टीनं आज कोणताही निर्णय घेताना किंवा घाईगडबड करू नये, त्याचे नुकसान किंवा फसवणूक होण्याची शक्यता आहे. आणि गृहिणीनं मात्र काळजी घेणं गरजेचं आहे कारण गृहिणी ही घराचा पाया असते आणि ती जर आजारी पडली तर पूर्ण घर आजारी पडत असतं. त्यासाठी त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आज मिथुन सॉरी तूळ आणि वृश्चिक राशीचा अशा प्रकारचा आजचा दिवस असणार. म्हणजे तुम्ही तुळ राशीला एक खरं छान सांगितलेलं आहे आणि तुळ राशीच्या लोकांना आज खरं तर एक छान म्हणजे सहजीवनाचा जीवनातला एक आनंद त्यांना घेता येणार आहे. पण तरी तूळ रास जर बघितली आपण तर ती एक बॅलन्स साधणारी रास आहे. तर त्यामुळे तो बॅलन्स पुन्हा ते तिकडेही साधतील असं म्हणायला काही हरकत नाही. डॉक्टर विजय चाटोरीकरांबरोबर आपलं आजचा दिवस कसा असणार आहे हे खूप सुंदर मार्गदर्शन आपल्याला ते करतात. डॉक्टर, आपण पुढच्या चार राशींकडे आपल्या ज्या राहिलेल्या आहेत त्याच्याकडे वळण्याच्या पूर्वी पुन्हा एकदा आपल्याकडे एक मेल आहे तो आपण पहिल्यांदा घेऊयात. उत्कर्षा ही पण पुण्याची आहे. तिनं प्रश्न असं विचारलाय की माझं भाग्यरत्न कोणतं हे सांगावं. म्हणजे डायरेक्ट तिने तिचं भाग्यरत्नच विचारलेलं आहे. कारण आपण रत्नावर बोलतो ना, मागच्या एपिसोडमध्ये मी एक सांगितलं होतं की भाग्यरत्न काय असतं. तर आता नेमकं भाग्यरत्न जे असतं की ते प्रत्येकानंच धारण करणं आवश्यक असतं जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये काही ज्या काही स्टॅबिलिटी पाहिजे असेल, सक्सेस पाहिजे असेल, तर त्यासाठी हे फार महत्त्वाचं असतं. आणि भाग्यरत्न म्हणजे नेमकं काय, तर भाग्यरत्न म्हणजे आपल्या कुंडलीतील नवम स्थानाचा जो स्वामी असतो त्याचं जे रत्न असतं ते भाग्यरत्न असतं. तर निश्चित यांचं भाग्यरत्न हे हिरा आहे. पण ह्यांना हिरा सूट होत नाही, त्याचं कारण आहे की ह्यांचा शुक्र जो बसलेला आहे ते ह्यांच्या अष्टम स्थानामध्ये बसलेला आहे. आणि 6, 8, 12 या स्थानाशी संबंधित ग्रह जर असतील आणि तरी ते भाग्यरत्न असेल आपलं, तर ते धारण करताना थोडी काळजी घेणं गरजेचं असतं किंवा जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं फार गरजेचं असतं की एखाद्या वेळेस ते आपल्याला अशुभ फलसुद्धा देऊ शकतं. तर त्यासाठी ह्यांनी हिरा वापरण्याच्या ऐवजी निलम वापरला तर निश्चितच त्यांना त्याच्यासाठी त्याच्यातून फायदा होऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ह्यांचा चंद्रसुद्धा अष्टमात असल्यामुळे थोडी चंचलता जास्त असते, त्यामुळे जर निलम जर ह्यांनी वापरला तर निलम वापरल्यामुळे ह्यांचं मन कठोर होईल, काही गोष्टी इग्नोर करता येतील, निर्णय योग्य वेळी घेता येतील आणि भाग्योदय साधता येईल. बरोबर आहे. डॉक्टर विजय चाटोरीकर, आपण पुढच्या चार राशींकडे जाण्याच्या आधी मुद्दाम आणखीन एक मेल आपण घेऊयात. कारण पल्लवी म्हणून मुंबईतनं आपल्याकडे तो मेल आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या म्हणतायत की माझी आरोग्यविषयक समस्या आहे, गेली काही दिवस मी सतत आजारी असल्यामुळे कृपया मला मार्गदर्शन करावं असं त्या म्हणतायत. तर म्हणून मी हा मेल जाणीवपूर्वक घेतो आहे. महत्त्वाचं आहे की आरोग्याच्या बाबतीमध्ये काळजी असणं. तर पल्लवी मुंबईहून आहेत बरोबर. तर यांची यांचं मुळात तब्येतीचा प्रॉब्लेम असा आहे की यांचं जे षष्ठम स्थान जे आरोग्याचं स्थान आहे त्या ठिकाणचा स्वामी जो शुक्र आहे तो ह्यांच्या वेयात बसलेला आहे. आणि त्याच्यावर त्याच्यासोबत शनी पण आहे, शनीची दृष्टी पण त्याच्यावर आहे. आणि मंगळ जो आहे मंगळ पण त्यांच्या सप्तमाशी संबंधित असल्यामुळं आणि अष्टमातले काही जे ग्रह आहेत म्हणजे अष्टमामध्ये जे गुरु आहे तो पण अष्टमाचा स्वामी जो गुरु आहे तो पण ह्यांच्या षष्ठामध्ये बसलेला आहे. त्याच्यामुळं काय होतं की सतत एक निगेटिव्ह थिंकिंग किंवा शनी आणि चंद्र एकत्र असल्यामुळं की असं पण होतं की डिप्रेशन ज्याला म्हणतो आपण, निगेटिव्ह थिंकिंग, मानसिक तणाव किंवा सतत घरातल्या लोकांची काळजी, त्याच्यामुळे काय होतं की स्ट्रेस वाढल्यामुळे मग फिजिकल प्रॉब्लेम वाढत असतो. तर महत्त्वाची गोष्ट आहे की ह्यांचं मन कठोर होणं गरजेचं आहे. काही गोष्टी यांना इग्नोर करता आल्या पाहिजेत की जेणेकरून ह्यांचं मन आनंदी आणि उत्साही राहील. त्यासाठी यांच्या घरच्या लोकांनी पण काळजी घेतली पाहिजे. त्यासोबतच उपाय म्हणून यांनी जर पुष्कराज आणि माणिक हे रत्न धारण केले आणि त्यासोबत यांनी जर सूर्याची उपासना केली तर मला वाटतं निश्चित यांच्या आरोग्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते कमी होऊ शकतात. नक्कीच आरोग्याचे प्रॉब्लेम हे कमी होऊ शकतील. त्यामुळे आपण पल्लवींना नक्कीच सांगूयात की काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. डॉक्टर विजय चाटोरीकर, आता पुढच्या याच्यामध्ये वळण्यासाठी आपल्याला ज्या चार राशी राहिलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये धनु आहे, मकर आहे, कुंभ आहे आणि मीन आहे. धनुराशीला सध्या सांजेची 7:30 चालूच आहे. पण महत्त्वाची गोष्ट की धनुराशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी पण आजचा दिवस चांगला आहे की त्यांनी जर प्रयत्न केले तर त्यांच्या प्रयत्नाप्रमाणे त्यांना यश मिळणार आहे. त्यासोबतच व्यावसायिक असतील किंवा नोकरदार असतील, नोकरदारांसाठी विशेष आज की त्यांना जर प्रगती किंवा बदलीसाठी प्रयत्न करायचे असतील किंवा बढतीसाठी प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी आज त्यांच्या वरिष्ठांना शब्द छेडायला हरकत नाही. जर त्यांनी जर तसे प्रयत्न केले तर निश्चित त्याच्यातून काही मार्ग निघू शकतो. आणि
आणि गृहिणींसाठी त्यांनी आज घरामध्ये जर काही त्यांना एक विशिष्ट प्रकारची खरेदी करायची असेल तर त्यांनी आपल्या मिस्टरांना लाडी उडी लावायला हरकत नाही की जेणेकरून त्यांची आज ती इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि त्याच्यानंतरची जी रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीला शनीची मकर राशीला पण शनीची साडेसाती चालू आहे पण मकर राशीला आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा असणार आहे त्यामुळे त्यांनी तोलून मापून आज वागणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना मात्र आज चांगला दिवस आहे की विद्यार्थ्यांसाठी आजचा जे काही ते प्रयत्न करणार आहेत जे काही एक्झाम वगैरे असतील आज त्यांचे टेस्ट असतील किंवा त्यांना कुणा शिक्षकांना भेटायचं असेल तर त्याच्यामध्ये त्यांना चांगलंच मार्गदर्शन मिळू शकतं. त्यासोबतच व्यावसायिकांना आजचा मिश्र फल देणारं आहे त्यामुळं कोणतेही व्यवसायामध्ये घाबरून न जाता त्यांनी शांतपणे निर्णय घेणं गरजेचं आहे. गृहिणींना मात्र आज मात्र थोडं अपघाताची शक्यता आहे त्यामुळं घरात काम करत असताना त्यांनी थोडी काळजी घेणं किंवा बोलण्यामुळं सुद्धा कोणी आपल्या नाराज होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खरंच खूप चांगला दिवस आहे की त्यांना आज विद्यार्थ्यांसाठी पण खूप चांगला आहे, व्यावसायिकांसाठी खूप चांगला आहे आणि गृहिणींसाठी खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये नोकरदारांसाठी तर आज आहे पण त्यांना आज थोडे वादविवाद होण्याची शक्यता असते त्यामुळं तो पण त्याच्यामध्ये पण विजय आज नोकरदारांचाच होणार आहे. कारण काय की त्यांचे ग्रहमान चांगले आहेत आणि ते तत्वाशी धरून बोलतात त्याच्यामुळे त्यांना आजचा दिवस उत्तमच असणार आहे. याच्यानंतरची जी रास आहे मीन रास आहे त्यांना त्यांनी मात्र थोडं आज काळजीपूर्वक वागणं कारण त्यांचा गोंधळलेला स्वभाव असतो आणि त्यामुळे ह्या गोंधळलेल्या स्वभावामुळं आजच्या दिवशी त्यांच्या विद्यार्थ्यांनी की चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी जर केल्या तर त्याच्यातून त्यांचं नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्या व्यापारामध्ये सुद्धा त्यांनी घाई गडबड न करता कोणती वस्तू किंवा वस्तूचा व्यापार करणारे असो किंवा नौकरदार असो त्यांनी कोणतीही गडबड करू नये आणि गृहिणींनी मात्र आज थोडं बोलण्यावर कंट्रोल ठेवावा. डॉक्टर विजय जाटोरीकर, तुमच्याकडनं जेव्हा आम्ही हे समजून घेत असतो तसा वेळ कसा निघून जातो हे आम्हाला कळत नाही कारण आता अगदी आपल्याकडे शेवटचे 1.5-2 मिनिटं राहिलेले आहेत. जाता जाता एक पुन्हा पहिला प्रश्न असा आहे की इतकं सुंदर तुमचं मार्गदर्शन होत असताना लोकांना तुम्हाला संपर्क करायचा असतो तर तो कसा करायचा? नक्कीच, मी दर रविवारी ठाण्यामध्ये असतो, दर शनिवारी पुण्यामध्ये असतो आणि दर बुधवार गुरुवारी मी औरंगाबादमध्ये असतो. इथे मला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करू शकतात, जे स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर अपॉइंटमेंट घेऊन मला भेटू शकतात. जर प्रत्यक्ष येणं होत नसेल तर त्यांना आपण फोनद्वारे सुद्धा मार्गदर्शन करतो आणि त्यांना जे काही उपाय आहेत आपण ती यंत्र आणि रत्न याच्या स्वरूपामध्ये देत असतो. डॉक्टर, तुम्ही खरंच वेळावेळ काढून येता आणि भाग्यविजय हा जो आपला सगळा कार्यक्रम आहे आता लोकांच्या अनेक पसंतीस तो उतरायला लागलेला आहे. आपण बघतोय की आपल्याकडे मेलसुद्धा येत आहेत आणि पुढच्या काळामध्ये आपण जे काही मेल येत आहेत या लोकांना आपण त्यांची ज्या काही समस्या आहेत त्याचं मार्गदर्शनसुद्धा आपण पुढच्या काळामध्ये हळूहळू सुरू करतो आहोत. तर या निमित्ताने तुम्ही आलात आणि मार्गदर्शन सुंदर आम्हाला केलं याबद्दल मनपूर्वक तुम्हाला आभार. धन्यवाद. येस, आपण इथंच थांबूयात भाग्य विजयमध्ये, पण खूप साऱ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये आपल्याला डॉक्टर विजय चाटोरीकर यांच्याकडनं जाणून घ्यायच्यात. पाहत राहा भाग्य विजय.